म्हणजे सरकार कसं आहे, हे कसे आहे, पालकमंत्री म्हणजे काही मालक नसतो. त्यांच्यापेक्षा फार काळ पालकमंत्री मी राहिलोय. आनंदानं अजून लोक बोलावतात मला. यांनी पालकमंत्री म्हणून छळ करायचा प्रयत्न केला संगमनेर तालुक्याचा. हो, दीड दोन महिने चाललेले आहे. तुम्ही गावगाव पुन्हा फिरताय. तुमच्या सगळ्यांची प्रक्रिया प्रतिक्रिया चाललेली आहे. हिवरगाव पावसा माझ्याकरता एक जिव्हाळ्याचं नातं आहे. सीताराम मामा इथं बसलेत. आता वय किती झालं काय सांगताच येत नाही. 100 जवळ जाऊन पोहोचले तो आता नक्की. त्यांचा 100 एक चांगला कार्यक्रम आपण इथे करूया. 100 असं इथं मोठा याच्यात चांगला सांग. त्यामध्ये मुख्य आहात. इथं खूप खरं म्हणजे हिवरगाव मी असायचं का, आम्ही देवगडला यायचो, बैलगाडीनं यायचो. सगळे इथं सगळ्या बागा हे सगळं असायचे. अत्यंत काय या परिसरांना खूप मतदान कायम चांगल्या पद्धतीनं केलंय हे सुद्धा मला सांगितलं पाहिजे. खूप चांगलं मतदान म्हणजे आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये सगळा हा पट्टा नदीचा भक्कमपणे लीड वाढवणारा पट्टा राहिलेला आहे. आता काही काही प्रॉब्लेम प्रश्न असतातच. काही मंडळी नवी येत असते तशी जात असते. 540 आपण खूप पाहिले आहे हेही खरं आहे. तुम्हाला सांगतो पाहिले नाही असं नाही. काही प्रश्न असतीलही. आता इथे शेततळ्याचा प्रश्न आहे. तुम्हाला निवडणुकीनंतर त्या महिन्यामध्ये म्हणजे आता नोव्हेंबर संपल, काही थोडी गडबड माझी 23 राहील काही ना काही. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये तो प्रश्न संपलेला असेल एवढं तुम्हाला ग्वाही देतो. आपण एकंदर थोडासा विचार मुद्दाम केला पाहिजे की काय काय कुठपर्यंत आपण प्रगती केली आहे. एक सभा उमरीला आहे माझी आणि शहरात एक सभा आहे. तुमचे थोडा उशीर दुधामुळे उशीर झाल्यामुळे दुधामुळे सांगतो ना उशीर झाल्यामुळे मला आता उमरीच्या सभेला जायचंय. आता आणखी 2-3 भाषणं प्रमुख होतील. जयाताई बोलल याबा तिकडं असं म्हणतायत आता शिर्डी मतदार संघात की आता काय मोठा वक्ता कुणी आणू नका, जयाताईला पाठवा आमच्याकडे. शेवट ती बोलेल आणि मग तुमची सभा आपण संपेल. मी मध्ये मात्र मला जावं लागणार आहे. पण आपल्या सगळ्यांना ही निवडणूक अत्यंत महत्वाची या कारणानं आहे की आपण खरं एका नव्या वेळेस उभा राहिलो. नवी वेळेस उभा राहिलो, राज्यामध्ये काम केलं, देशामध्ये अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. राज्यामध्ये काम करत असताना मतदारसंघाच्या कामाचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम हे केलेलं आपल्या सगळ्यांना दिसेल. अनेक वेळा येतात माणसं बोलतात का काय केलं संगमनेर तालुक्यामध्ये. त्या विचारणाऱ्याला असं म्हणलं पाहिजे का अरे तुमचे वडील 35 होते, खासदार होते, तुम्ही काय केलं एवढं सांगा. 35 खासदारकीवर गेलं. एखादं काही साधं जाऊ द्या, बाकी शब्द वापरीत नाही, पण बसची टपरी, बसला जायला बस स्टॉप 5-10 हजार, त्यावेळेस 5 हजारातच होता तो तरी बांधला का. मग तुमचा खासदार निधी गेला कुठं हा प्रश्न शिल्लकच राहिला का नाही. त्यांना विचारायचा काय अधिकार आहे, त्यांना विचारायचा काय अधिकार आहे का. परंतु ते येत आहेत, बोलतायत, काय काय बोलतायत. आता इथं आज परत फिरून गेले चक्कर मारून. ते चक्कर मारून जात आहेत माणसं मात्र तिकडून घेऊन येतात हे लक्षात ठेवा. सगळ्या गाड्या येतात त्या लोणीच्या घेऊन येत असतात, त्यांच्या पुढे बसतात, तेच भाषण परत करतात. आम्ही तिकडे जातो ना पवार साहेबांची सभा, काही लोक आले ते मला माहित नाही. पण एवढा 5-10 हजाराचा मॉब तर असाच जमला होता. अरे ते निवड आहे आपणच केलं, ते काय बोलायचं नव काहीतरी बोलू ना. याच्यात तुम्हाला सांगतो आश्चर्यकारक गोष्ट आहे. लक्षात घ्या संगमनेर तालुका कसा आहे याचं मूर्तिमंत उदाहरण त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 15 मिनिटांमध्ये तेथील महिला मंडळ स्टेजवर गेलं आणि गचंड धरल्या यांच्या गुंड्या तुटल्या अशा वाढल्या हिसका दिल्यावर पहिल्या 15 मिनिटांमध्ये. आणि 1/2 तासामध्ये सगळ्या रस्त्यावर लोक आलेले होते, सगळे मुलं आले होते. तेव्हा ते काय आपल्याला मानणारे काँग्रेसचे असे होते असं नाही. ज्या आपले लोक असे संगमनेर तालुक्यातले अशा वेळेस मतभेद विसरून एकत्र झाले आणि रस्त्यावर आले.
काही सहन करू असा संगमनेर तालुका नाही. पुढच्या 50 वर्ष तरी कुणी वाकड तिकडे बोलणार नाही एवढी व्यवस्था तुम्ही सगळ्यांनी केली असं मी मानतो. तेव्हा म्हणजे एखादं हे कसं असतं, राग कसा असतो, चीड कशी असते, याचा मूर्तिमंत उदाहरण का तुम्ही चुकीचे वागले तर तू 9 तासानंतर सुद्धा पोलीस स्टेशन फिर्याद घ्यायला तयार नव्हती. शेवटी फिर्याद घेतली आणि फिर्याद हिची होती कुठून येते, लगेच दुसरी फिर्याद हिच्यावर का तुम्ही जमाव गोळा केला, बेकायदेशीर जमाव गोळा केला. तिचं नाव लगेच पहिले 1 नंबरला तुम्ही. ती मात्र 5 मिनिटाच फिर्याद होती. म्हणजे सरकार कसं आहे, हे कसे पालकमंत्री म्हणजे काही मालक नसतो. त्यांच्यापेक्षा फार काळ पालकमंत्री मी राहिलोय. आनंदानं अजून लोक बोलावतात मला. यांनी पालकमंत्री म्हणून छळ करायचा प्रयत्न केला संगमनेर तालुक्याचा, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, लोकांना खोटे दंड केले, खोट्या केसेस केल्या. तेव्हा त्या वाळू आले आणि खडीवाल्याला त्रास दिला का आज म्हणतोय. अरे तुम्ही याच्याकरता केलं का आमचे बांधकामं बंद पडले पाहिजे, आमचे रस्त्याचे कामं बंद पडले पाहिजे म्हणून त्या खडीवाल्याला द्यायला तुम्ही त्रास देत होते. खरं ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मजूर असतो त्याच्यावर कितीतरी बांधकाम व्हायचं, हजारो मजुरांना एकदा मोर्चा सुद्धा काढला होता. इतका त्रास 2 वर्ष दिला, इतक्या फोकट्या केसेस केल्या. आता जेव्हा ही केसेसचा आपण जामीन घेतलाय, आता 146 लोकांचा अंतरिम आपण स्टे हे घेतलेला आहे, तो तुरुंगात जाण्याची पाळी येऊ नये म्हणून. 146 लोकांना 2 वर्षामध्ये तुम्ही जेल दाखवायला निघाले होते विनाकारण. ते इथं येतात रुबात भाषण करतात. अरे तुमचे जे इथं असतील ना, या विरोधक असायला माझी अजिबात हरकत नाही. राजकारणात विरोधक असतोच, कोणीच मोकळा सुटत नाही. परंतु ज्यावेळेस संगमनेर तालुक्याचा प्रश्न येतो, आमच्या अस्मितेचा प्रश्न येतो, त्यावेळेस तुम्ही त्यांना बोलावता, त्यांची मदत घेता, इथं त्यांचे भाषण करता. तुमच्या इतकं चुकीचं कुणी वागत नाही लक्षात ठेवलं पाहिजे. कुणी जे असतील ना त्यांना सांगितलं पाहिजे, भेटून सांगितलं पाहिजे. आहेत विरोधक, अरे त्या विरोधकाला काय मदतच केली आपण, कधी हे केलं नाही, मदत केलेली आपण.